नमस्कार, जनसेवा न्यासाच्या सन्मान कोरोना योद्ध्यांचा या उपक्रमामध्ये मी योगेश पावले आपल्या सर्वांचे स्वागत करतो। सर्वप्रथम दीपावलीच्या आपण सर्वांना शुभेच्छा। ही दिवाळी अनेक पिढ्यांच्या आयुष्यामध्ये वेगळी दिवाळी असणार आहे, कारण पहिल्यांदाच एखाद्या गंभीर आजाराच्या किंवा एकूण मानवजातीच्या अस्तित्वावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही दिवाळी आलेली आहे आणि त्यामुळे ही दिवाळी पूर्णपणे वेगळी ठरणार आहे। साधारणपणे मार्च महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता संपूर्ण देश या आजाराने व्यापला। आपलं पुणे जे अनेक क्षेत्रांमध्ये नेहमी आघाडीवर असतं, पुण्यानेही पाहता पाहता कोरोनाच्या मध्ये रुग्णांच्या संख्येतसुद्धा आघाडी घेतली। खाजगी रुग्णालय असो, सरकारी सुविधा असो किंवा कोविड सेंटर्स असो, याच्यामध्ये रुग्णांना जागा अपुरी पडू लागली आणि त्याच वेळेस आपल्या परंपरेनुसार म्हणजे जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं, समाजावर संकट येतं, तेव्हा तेव्हा धावून जाण्याची जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार संघाचे स्वयंसेवक या कामामध्ये उतरले। मग स्क्रीनिंग असो किंवा गरवारे कोविड केअर सेंटरचा जनकल्याण समितीच्या मार्फत चालवला जाणारा उपक्रम असो, यामार्फत हे काम केलं गेलं आणि याच गरवारे कोविड केअर सेंटरमध्ये ज्यांनी काम केलं अशा 6 कोरोना योद्ध्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत। सुरुवातीला मी आपल्याला ओळख करून देतो, माझ्या शेजारीपासून सुरुवात करतो। डॉक्टर भावना तोकापुरे या BAMS आहेत, नरे भागामध्ये राहतात आणि यापुढे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत। त्यांच्या शेजारी आहेत वीणाताई बेडेकर, मूळच्या आर्किटेक्ट आहेत। 10 वर्ष त्यांनी आर्किटेक्ट म्हणून कामही केलेलं आहे पण त्यानंतर पूर्ण वेळ सेवेला वाहून घेतलेला आहे आणि सध्या पूर्वांचलमध्ये मणिपूर येथे एका शैक्षणिक उपक्रमामध्ये ते काम करतात, त्याबद्दलही आपण थोडंफार त्यांना विचारणारच आहोत। त्याच्या पलीकडे डॉक्टर श्रुती बदे हडपसरला राहतात, BAMS झालेलं आहे, पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत। त्यानंतर डॉक्टर कल्याणी संत DSK विश्व येथे राहतात, BAMS झालेलं आहेत, पदव्युत्तर शिक्षण चालू आहे आणि जिज्ञासा आयाम या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनेसाठीही काम करतात आणि अनेक सामाजिक क्षेत्रातही काम करतात त्या। त्यानंतर डॉक्टर अक्षय लोणकर हडपसरला राहतात, BAMS झालेलं आहे आणि त्यानंतर डॉक्टर अक्षय करंदीकर सिंहगड रस्ता येथे राहतात, BAMS झालं आहे, पदव्युत्तर शिक्षण या सर्वांचं चालू आहे। आणि अक्षयची वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे तो सुंदर चित्रकार आहे, चांगला गायक आहे, मूर्तिकारही आहे आणि बरेच गुण आहेत, लेखकही आहे तो चांगला आणि असे अनेक उपक्रममध्ये तो सहभागी असतो सामाजिकमध्ये। तर या सर्वांशी आपण संवाद साधूया। तर सुरुवात मी करतो कल्याणीपासून की कोरोनाचं जे हे कार्य होतं गरवारे कोविड केअर सेंटरमध्ये, एक सामान्य आरोग्य शिबिरात सहभागी होणं आणि कोरोनाशी संबंधित उपक्रमात सहभागी होणं यामध्ये थोडासा फरक आहे। ज्यावेळी तुम्ही घरच्यांना हे सांगितलं की मला या गरवारे कोविड सेंटरमध्ये काम करायला जायचं आहे, तर त्यावेळी घरच्यांची प्रतिक्रिया नक्की काय होती? एकतर मला घरून लगेच परवानगी मिळाली, हे हा उपक्रम आहे आणि इथे काम करशील का असं संघाने विचारायच्या आधी काही दिवस एका स्नेह्यांबरोबर झालेल्या चर्चेत, तू कशाला या ठिकाणी जाते, आत्ता एवढी विचित्र परिस्थिती आहे, तुला काय गरज आहे तिथे जायची, असं मला विचारलं असता माझ्याऐवजी माझ्या आईनीच उत्तर दिलेलं की जेव्हा आपण एखादा सैनिक ट्रेन करतो तेव्हा आपण त्याला युद्धावर पाठवायचंच नाही असं करू शकत नाही, तर त्यामुळे तू डॉक्टर आहेस आणि जर समाजाला आत्ता तुझ्या डॉक्टरकीची गरज असेल, तुझ्या नॉलेजची गरज असेल, तर तू जाणं भाग आहे, याच्यामध्ये रिस्क आहे पण ती सगळी काळजी घेऊन जर काम करायचं असेल तर काही हरकत नाही, असं आईनी मला सांगितलं होतं। आईकडूनच प्रेरणा मिळाली। हो, अगदी। मी श्रुतीला विचारू इच्छितो। श्रुती, तुझे वडील PSI आहेत, म्हणजे एक प्रकारे कोरोना योद्धाच आहेत ते सुद्धा, आणि आई शिक्षिका आहे, आई सुद्धा स्क्रीनिंगच्या कामासाठी जात होती, मग तुला कशी परवानगी मिळाली, तुला सहज परवानगी मिळाली घरामध्ये? नाही, स्क्रीनिंगसाठी मला यायचं होतं पण तेव्हा नाही परवानगी दिली। मग काही दिवसांनी असं झालं की ते दोघेही बाहेर पडतायत कामानिमित्त पण मी घरात आहे, मग मला म्हणजे मी तो मुद्दा उचलून त्यांच्याशी बोलले की आता मला बाहेर पडू द्यात
आणि मग त्यांनी परवानगी दिली मला. वा वा, म्हणजे डॉक्टरी बरोबर तुला वकिली ज्ञानही वापरावं लागलं. अक्षयला मला विचारायचं, अक्षय लोणकरला, की अक्षय तुला दडपण होतं, भीती होती सहभागी होण्यापूर्वी, आणि कसं काय तू याच्यावर मात केलीस? जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून रोजच्या वारंवार घरात पाहण्यात येणाऱ्या बातम्या, म्हणजे रोज रुग्णसंख्या वाढत गेलेली, हे सर्व दृश्य पाहून एक भीती होती मनात, एक दडपण होतं की आपण या ठिकाणी काम करायला गेल्यानंतर आपल्याला तर काही होणार नाही, तर त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची काळजी घेतली पाहिजे याचा अगोदर अभ्यास करून त्यानंतर मी त्या ठिकाणी काम करण्यास गेलो आणि घरच्यांनीही त्यासाठी परवानगी दिली. मी वीणाताईंना विचारू इच्छितो. खरं म्हणजे वीणाताई, तुम्ही मणिपूरमध्ये शैक्षणिक कार्यामध्ये सहभागी आहात गेले अनेक वर्ष, आणि याही वेळी तुम्ही तिकडे जायच्या तुमचं प्रयोजन होतं, पण लॉकडाऊनमुळे तुम्ही पुण्यामध्येच अडकलात, आणि मग कसं काय तुम्ही या कामाशी जोडला गेलात? थोडं आम्हाला मणिपूरबद्दल पण एक दोन ओळीत सांगा प्लीज. आसामच्या पलीकडे मणिपूर राज्य जे आहे तिथे पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान म्हणून जी संस्था आहे त्याच्या वनवासी भागामध्ये तीन शाळा आहेत, आणि या तीन शाळांमध्ये शैक्षणिक काय वेगवेगळ्या पद्धतीची कामांचं तिथलं व्यवस्थापनात मी गेले 3 वर्ष मदत करत आहे, आणि गेले 3 वर्ष तिकडेच राहत होते. आणि यावर्षी जेव्हा परत आले तेव्हा म्हणजे आता पुढच्या वर्षी शाळा सुरू झाली की काही महिन्यांनी जायचं असं ठरत होतं, पण लॉकडाऊन झाल्यामुळे शाळाही ती बंद होत्या तिन्ही, आणि इथे लॉकडाऊनमध्ये पुण्यातच थांबले होते. आणि आता जाता येत आणि घरी अडकून पडल्यासारखं झालं होतं, आणि आसपास एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि आपण घरात बसून राहणं फार पटत नव्हतं, त्यामुळे मग सोशल मीडियामधनं असं काही काम चालू आहे संघाचं असं कळल्यानंतर मी संपर्क साधला आणि या कामात सहभागी झाले. म्हणजे लॉकडाऊनमुळे संघाला अजून एक या कार्यासाठी एक स्वयंसेवक उपलब्ध झाला. तसं म्हणता येईल. आपण सर्वांनी कोविड सेंटरमधल्या वातावरणाबद्दल वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियावरनं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचलं असेल, अनेक नकारात्मक बातम्या कोविड सेंटरबद्दल वाचल्या होत्या, पण गरवारे कोविड सेंटरमध्ये नक्की कशी परिस्थिती होती त्याच्याबद्दल भावना तू काय सांगशील आम्हाला? आधी जेव्हा नवा आजार हे ऐकलं होतं, मग टी व्हीत न्यूजमध्ये आपण पाहत होतो, त्याबद्दल भीती बरीच होती. आम्ही डॉक्टर असूनसुद्धा आजार सगळ्यांसाठीच नवीन आहे, तर त्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत किंवा जे हाल आपण न्यूजवर बघत होतो ते बघून बरीच भीती होती. पण इकडे आल्यानंतर मला पण आधी असं वाटत होतं की किती गंभीर असतील लोक, म्हणजे असे गंभीर वातावरणात काम करत असतील, पण तसं काही नव्हतं. व्हॉलंटियर्स होते, कलीग्स होते, सगळेच म्हणजे व्यवस्थित, तसं काही गंभीरपणा असं वाटलं नाही, इतकं काहीच नाही जाणवलं मला. पहिल्या 1-2 दिवसांमध्ये मी अशी थोडीशी सिरियस होते की आपण अशा वातावरणात काम करणार आहे, पण नंतर असं ते हळूहळू मिक्सअप झाल्यावर सगळं व्यवस्थित झालं की सगळं चेल होतं एकदम. अक्षय करंदीकर, मला तुला विचारायचं आहे की इतर कोविड सेंटरमध्ये जे आम्ही ऐकलं की पेशंटच्या अंगावर गोळ्या फेकून मारणं असेल, जेवणही दुरून काठीने सारणं असेल, असं विचित्र वातावरण होतं, इथे काय परिस्थिती होती? कारण बेसिकली या कोविड सेंटरमध्ये इतरमध्ये फरक हा होता की हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीमार्फत चालवलं गेलेला हा सेंटर होतं, म्हणून फरक विचारतो. बाकी फरक खूपच होता, म्हणजे मी सुरुवातीला टी व्हीवर बघत होतो, बातम्या वाचत होतो, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जी सेंटर्स उभी केली होती आणि त्याच्यामध्ये काय प्रकार चालतात आणि किती विचित्रपणा, की लोकांना किती तुसडेपणाने वागवलं जातं आहे, आणि त्याचा जरी कोणालाच काही माहिती नसली तरीसुद्धा कसं वागवलं जातं आहे बघत होतो. इकडे आल्यानंतर मात्र तसे काही परिस्थिती नव्हती, सगळे मी पहिल्यापासून सुरुवातीपासून सेंटरला असल्यामुळे सगळ्यांशी ओळखी झाल्या, आणि जशा ओळखी होत गेल्या तसं तसं एक काम करण्याचे जे कोणी व्हॉलंटियर्स होते स्वयंसेवक, प्रत्येक स्वयंसेवक हा फक्त देण्यासाठी आला होता, म्हणजे असं त्याची काही अपेक्षा नव्हती, निरपेक्ष भावनेने आला होता, आणि त्यामुळे तो जितकं चांगलं करता येईल, आपल्याकडनं कुठलीही चूक होऊ नये यासाठी तो या प्रयत्न करायचा म्हणजे. आणि यामुळे होत असं गेलं की पेशंट आणि डॉक्टर किंवा व्हॉलंटियर्स यांच्यामधले एक संबंध असायचे, ते इतके चांगले व्हायचे की अन्न देताना सुद्धा एक आपुलकीने आज चांगलं जेवण आहे, आज गरम गरम खाऊन घ्या, किंवा एक असे खूप चांगले हलके फुलके संवाद व्हायचे. आणि औषधं गोळा देताना तर आम्ही सगळेच डॉक्टर असायचो एकत्र,
त्या बाबतीत काही नाही, म्हणजे आज कसं आहे, बरं आहे का, एकूण संवाद जो होता पेशंट आणि जे कोणी व्यवस्थेत होते त्यांचा संवाद खूप चांगला आणि हलका फुलका होता असे. आणि इतरसुद्धा बदल खूप होते की म्हणजे पेशंटसुद्धा सांगायचे की आम्हाला घरात किंवा आजूबाजूला कोणीसुद्धा जवळ करत नाही आहे, तुम्ही एवढे जवळ येत आहे आणि तुमची काळजी घेत एवढ्या सगळ्यांचं काम करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे असं त्यांनीसुद्धा कित्येक पेशंटने नमूद केलं होतं. म्हणजे या वातावरणाचाही त्यांच्या मानसिक याच्यावर परिणाम होत असेल, सकारात्मक परिणाम होत असेल. नक्की 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 सकारात्मक. खरं म्हणजे कोविडची जी लढाई आहे, हां मी त्या संदर्भात मी कल्याणीलाच विचारणार होतो की त्याच्याबद्दल. हां सांगा. बेसिकली इथे येणारा व्हॉलंटियर हा पेड वर्कर नव्हता, सेवा देण्यासाठी आलेला होता जसं अक्षयनी सांगितलं. पण हे करताना आपल्याकडे काही पेड वर्कर्ससुद्धा होते, उदाहरणार्थ सफाईसाठी जे आपले म्हणजे सहकारी होते आणि काही आपण पेड वर्कर्स ठेवलेले होते प्लंबिंग किंवा बाकी ज्या गोष्टी व्हॉलंटियर्स करू शकणार नाहीत त्या करण्यासाठी. तर व्हॉलंटियर्स आणि पेशंटचं नातं, डॉक्टर्स आणि पेशंटचं नातं हे बघताना त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनीसुद्धा इतक्या प्रेमाने सगळ्यांची सेवा केली आणि असं केलं, ते तो मुद्दा संघाचं होतं म्हणून हा एवढं आपण नक्की म्हणू शकतो. याच मुद्द्याला अनुषंगाने मला तुला विचारायचं होतं की कोविडशी जी लढाई असते, मग ती रुग्णाची असो किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांची असो, याच्यामध्ये मानसिक शक्तीचा भाग खूप मोठा आहे, मानसिक बळ खूप मोठी भूमिका आहे याच्यामध्ये वळतं. तर याबद्दल तू काय सांगशील, मनाचा समतोल किंवा सकारात्मकता याच्याबद्दल, या मानसिक मुद्द्याबद्दल तू काय सांगशील? आता इतके आपण उदाहरणं ऐकतो पाहतो आणि इथे आम्ही जे काही पेशंट पाहिले आहेत, तर माझं असं स्पष्ट पर्सनल मत आहे, कुठल्याही संशोधनाचं याच्यावर काही मला माहीत नाही म्हणजे घडतं आहे का नाही, की कोविड हा आजार माइंड गेम खेळतो, म्हणजे कोरोना विषाणू हा माइंड गेम खेळतो आणि त्यामुळे एकतर रुग्णांना अननोन गोष्टीची भीती माणसाला कायम वाटते, जी गोष्ट माहीत नाही त्याची भीती माणसाला कायम वाटत असते, तसंच कोविड रिलेटेड पण आहे. आणि त्यामुळे जेव्हा रुग्ण आत येतात तेव्हा ते खूप घाबरलेले असतात, टेन्शनमध्ये असतात आणि त्यावेळेला त्यांना जर आपण प्रेमाने त्यांच्याशी वागलो, बोललो, त्यांचं ऐकून घेतलं आणि आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर त्याच्यात बदल घडताना दिसतो. या सगळ्यामध्ये जसं 1-to-1 हे करणं गरजेचं आहे, तसंच आपली एक काउन्सिलरशी म्हणजे समुपदेशकांची टीम तयार होती, जे फोनवरती रुग्णांशी संपर्क करायचे आणि प्रत्येक रुग्णाला 1 किंवा 2 मिनिमम फोन जायचे, जर त्याला गरज असेल तर जास्ती वेळेला सुद्धा जायचे. आणि डिस्चार्जच्या आदल्या दिवशीसुद्धा हे काउन्सिलर्स येऊन आपल्या इथे प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधायचे. म्हणजे काउन्सिलिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. अतिशय. मी भावनाला विचारू इच्छितो की मुळात कोरोनाची दहशतच इतकी होती की रुग्ण खूप नकारात्मकतेतनं खूप घाबरलेल्या अवस्थेत यायचा, यातनं तर डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता होती आल्या म्हणजे कसं काय की असतो? डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त होती, कारण की हा आजार असा आहे एकटा पाडणारा आजार आहे. बाकीच्या वेळेला दुःखात वगैरे आपण आपल्याला काही वाटलं तर लोकांकडे जातो, भेटतो, बोलतो, पण या आजारामध्ये असं आहे की तुम्हाला कोरोना झाला आहे तर तुम्हाला वेगळं ठेवलं जातं. लोक पण आणि फॅमिलीमध्ये सुद्धा, मग जसं कल्याणींनी सांगितलं, अननोन आहे लोकांनाही आपल्यासाठीही, तर काय होईल काय नाही, मी लोकांशी बोलू का, की किती लांब राहू, मुलांपासून लांब राहू का, त्याला काही झालं तर काय, हे सगळे प्रश्न असतात त्यांच्या मनात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. तर आश्वासन चिकित्सा आहे इथे, म्हणजे ते काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे की नाही आपण काळजी घेतली तर व्यवस्थित होऊ शकतो, तेवढी म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे या ह्याच्यात. म्हणजे जसं इतर आजारांमध्ये सुद्धा पेशंटच्या बाबत दाखवलेली सहृदयता मदत करते, तशी याही आजारामध्ये सहृदयतेची. नक्कीच, हो नक्कीच. इथे डॉक्टरांबरोबर स्वयंसेवक सुद्धा काम करत होते आणि त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती, कारण शेवटी 1500 पेशंट्स या सेंटरने आजपर्यंत बरे केलेत, पण सुमारे 225 स्वयंसेवकांनी तिथे काम केलं आणि बॅचने तुकड्या तुकड्यांनी ते येत होते. तर या व्यवस्थेमधील स्वयंसेवकांचा अनुभव तुमच्यासाठी कसा होता, कारण तुम्ही डॉक्टर आणि तुम्ही वैद्यकीय उपचार करणे, तुम्ही आणि रुग्ण यांच्यामधला दुवा स्वयंसेवक असावेत, तर याच्याबद्दल श्रुती तू काय सांगशील म्हणजे स्वयंसेवकांबद्दल? स्वयंसेवक म्हणजे खूप लहान होते ते,
नॉन मेडिको आणि तरी होते काही तरी पण वेगवेगळ्या क्षेत्रातून 18 वर्ष पूर्ण 18 वर्षाच्या पुढचेच सगळे. तर तरीही म्हणजे एक भीती जी असते ती भीती बाजूला ठेवून खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते आणि एवढ्या लहान वयात समाजसेवा करण्याची जी त्यांची मदत झाली तुम्हाला खूप खूप मदत झाली आणि त्यांच्याबरोबरचे तुमचे संबंध मैत्री वगैरे खूप. आधी असं होतं माझं की एकदम पटकन मी कोणाशी मिक्सअप होत नाही पण आता इथे आल्यानंतर दर 7 दिवसाला बदलतात स्वयंसेवक तर त्यांच्याशी खूप छान मैत्री होते. नंतर ते अगदी टिफिन वगैरे घेऊन यायचे आमच्यासाठी त्यामुळे छान मैत्री झाली आता आणि फोन येतात व्हिडिओ कॉल येतात असं संपर्कात आहात संपर्कात आहेत सगळे. भावना तू पण काही वैशिष्ट्य स्वयंसेवकांची सांगितली होती त्यांच्या काही गुणांबद्दल. स्वयंसेवकांची वैशिष्ट्य म्हणजे मला हे जाणवलं की म्हणजे वयाने मोठे लहान सगळेच होते आणि वेगवेगळ्या भागातून होते वेगवेगळ्या फील्डमध्ये होते पण ॲज इन इकडे आल्यावर त्यांनी एकत्र काम केलं. कुठेच कोणालाच जाणवू दिलं नाही की वयाने लहान आहे किंवा मोठे आहेत किंवा इकडे कमी पडतो आहे तर आपण इथे काम करू असं सगळ्यांची वृत्ती अशी होती. बाकी भेदभाव वगैरे कुठेच काहीच दिसलं नाही की लहान आहे मोठा आहे किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारचा भेदभाव कोणतंच असं दिसलं नाही. त्यात काम करताना शिस्त ती होती जाणवली आणि ते आहे म्हणजे आणि एक पेट्रियोटिक फीलिंगचं काहीतरी होती. पेट्रियोटिक म्हणजे करायचं आहे आपण यासाठी आलो आहे देशासाठी तर त्याच्यासाठी काम करायचं आहे म्हणून ह्या वृत्तीने आलेले लोक होते ते जाणवलं. विणाताई तुम्ही स्वयंसेवकांचं समन्वयन केलं सर्व तर तुमचा जास्त त्यांच्याशी संपर्क आला असेल तर तुम्ही तुमचे काही निरीक्षणं मांडाल काय असं. आपल्याकडे जवळजवळ या उपक्रमाच्या निमित्ताने 200 स्वयंसेवक येऊन सहभाग घेऊन गेले. 14 बॅचेसनी याच्यामध्ये काम केलं 14 आठवडे. काही जण 1 आठवडा 2 आठवडा 3 आठवडे असे बरेच दिवस काम करत होते. 7 दिवस काम करायचं आणि 7 दिवस क्वारंटाईन होऊन टेस्ट करून घरी जायचं असा फॉर्मॅट होता आपला. आणि येणारा स्वयंसेवकांचा गट असं बेसिक निरीक्षण होतं की स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे किंवा एक रिस्क फॅक्टर नक्की होता याच्यामध्ये. त्यामुळे हा रिस्क फॅक्टर कन्सिडर करूनसुद्धा जे येणारे स्वयंसेवक होते त्यांची काहीतरी एक बेसिक मेंटल मेकअप असलेल्याच लोक इथे येऊ शकतात असं सहज म काय करून बघू किंवा एखादा कॅम्पला जातो ट्रेकला जातो अशा टाईपचा एक गट असतो. त्याच्या पलीकडचा काहीतरी त्यांना काय म्हणता येईल देशाबद्दल देशासाठी काहीतरी काम करायचं आहे असा गट होता. त्यामुळे वयोगट जरी मॅक्सिमम 20-25 आसपासचे जास्ती लोक होते काही मोठेही होते पण मनाने तरुण कारण अशा कामात यायचं तर असा सगळा आपला तरुणाईचा गट म्हणता येईल मनाने किंवा जास्तीत जास्त युवकच होते. आणि म्हणजे युवक म्हणजे असा युवा गट असूनसुद्धा खूप मॅच्युरिटी होती गटामध्ये असं मला वाटत होतं की आपण काहीतरी महत्त्वाचं काम करायला इथे आलेलो आहोत. आणि आम्ही जेव्हा कामांचं वाटप करायचो पहिल्या दिवशी कारण गट आला की कुणी कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं आहे 3 ड्युटीज पाडायचो आपण तर असं कोणी कधीही अनुभव नाही का हे काम मी करण्यासारखं नाही आहे हे काम मी करणार नाही किंवा हे मला नको. कुठलंही काम कुणालाही सांगितलं तरी प्रत्येकजण करायला तयार होता. एक म्हणजे असंही व्हायचं की नाही त्यालाही जमणार नाही मी ते करीन तर खूप सहकार्य एकमेकांशी करण्याची प्रवृत्ती होती सगळ्यांमध्ये. आणि सगळ्यांनी मिळून हे काम पूर्ण करायचं आहे एकमेकांची काळजी घ्यायची आहे स्वतःची काळजी घ्यायची आहे खूप प्रचंड खूप चांगल्या प्रकारचं टीमवर्क होतं. म्हणजे त्यांचा जो आल्यानंतरचा उत्साह शेवटच्या दिवसापर्यंत असायचा का उलट वाढत जायचा हा उत्साह. पहिल्या दिवशी थोडंसं त्यांना भीती म्हणजे थोडंसं नाही म्हणलं तरी दडपण असायचं की कोरोनामध्ये आपण काम करायला आलोय बुवा आपण आता कसं होईल असं थोडंसं काही जणांच्या मनावर दडपण असायचं. आणि मग डॉक्टर्स आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना प्रोटोकॉल समजावून सांगितले की अशी अशी आपण काळजी घेणार आहोत अशा प्रकारे काम करणार आहोत असं सगळं झालं की पहिल्या दिवशी थोडंसं स्ट्रेसमध्ये असायचं की हे काम कसं होईल. मग दुसऱ्या दिवशीपासून अगदी खूप उत्साहात काम आणि 7व्या दिवशी आपलं काम 7 दिवस कुठे गेले हेच कळलं नाही असं प्रत्येकाचं असायचं. त्यांचा आग्रह असेल ना आम्हाला कंटिन्यू करत हो असे काही जण होते की ज्यांनी 1 आठवड्याचे 2-3 आठवड्यांपर्यंत काम केलं आणि मग तसं
म्हणजे तुम्ही घरच्यांशी बोललायत का नक्की असं, किंवा त्यांना विचारायला लागायचं की घरी बोलून परवानगी काढा, परस्पर निर्णय घेऊ नका? असं काही प्रसंग आला की एखाद्या स्वयंसेवकाचे घरचे आलेत की आमच्या मुलाला इथे का तुम्ही परवानगी दिली, असं काही झालंय का? नाही. असं झालं होतं एका स्वयंसेवकाच्या बाबतीत की त्यांनी पहिले 7 दिवस काम आहे आणि पुढचे 7 दिवस क्वारंटाईन व्हायचं असं, त्यामुळे 15 दिवसांनी आपला मुलगा घरी येईल असं घरच्यांची अपेक्षा होती. पण त्यांनी परस्पर इथे कंटिन्यू केलं काम आणि 15 दिवस झाले तरी अजून मुलगा म्हणजे क्वारंटाईन संपून घरी जाणं एक्सपेक्ट, तर तो घरी सांगतो नाही आता मी क्वारंटाईनला चाललो. त्यामुळे त्याच्यापुढे तुम्ही आपापल्या शिक्षकांशी बोलून आपापल्या घरी नक्की कळवा असं. म्हणजे ते तक्रार पूर्ण ती हे नव्हती? नाही नव्हती, खूप तक्रार नाही केली त्या पालकांनी, पण म्हणजे असं घरी सांगितलं. बरोबर. हां सांग ना. आत्ता ही एकूण संकट काळ परिस्थिती 2-3 महिने सगळ्यांवर होती आणि ही गरज आपली म्हणजे हे जे वय आहे जे यामध्ये खूप ऊर्जा असते आणि खूप काहीतरी करायची जिद्द असते की नाही अशा वेळेस आपण उपयोगाला यायला पाहिजे, काहीतरी दाखवायचं की जेणेकरून आपण नंतरसुद्धा सांगू की या काळात मी काहीतरी करून दाखवलं बाबा. तर मला कौतुक या सगळ्यांचं तर आहेच, पण या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जे कोणी व्हॉलंटियर्स आले त्यांच्या पालकांचं तेवढंच आहे की या ऊर्जेत त्यांना एक नसतं भान की आपण काय करणार आहोत किंवा किती धोकादायक काम आहे हे त्यांना माहीत म्हणजे कदाचित कळणारे नाही. काही जणांना भान असतं त्याचं, पण काही जणांना त्याचा एक उत्साह असतो की फक्त आपण काहीतरी करायचं आहे. पण हे त्यांचं असलं तरी त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा तेवढंच त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आपण आपला मुलगा जे काय करतोय ते समाज उपयोगी आहे आणि त्याने काहीतरी चांगलं घडणार आहे त्याच्या बाबतीत पण आणि एक आपला पण गौरव होणार आहे हे एक त्यांनी जाणून खूप चांगली म्हणजे काम आहे, त्यांचंही तेवढंच कौतुक आहे. बरोबर आहे. त्या पालकांचंही खरं म्हणजे आपण आभारच मानले पाहिजे की अशा ठिकाणी आपल्या मुलाला काम करायला. मला ह्याच्यात आवर्जून माहितीत भर घालायला आवडेल की म्हणजे असे पण काही जण की भाऊ बहीण दोघंही आले होते घरातले, आई आणि मुलगी आले होते घरातले 2 बॅचेसमध्ये, असे खूप छान छान उदाहरणं आपल्याकडे आहेत. खरंच म्हणजे निश्चितपणे प्रेरणा घेण्यासारखी ही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. हां सांग. आपण पहिल्या दिवशी ब्रीफिंग करायचो व्हॉलंटियर्सचं तेव्हा एक वाक्य आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही इथे आलायत समाजासाठी किंवा ही जी काही आत्ता कोविड सिच्युएशन आहे ती बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, ही जाणीव असणं स्वतःला हे सुद्धा खूप मोठं आहे. तुम्ही इथे आलायत म्हणजेच तुम्ही बेसिक हिरो आहात, त्यामुळे त्याच्यापुढे आता आम्ही काय काळजी घ्यायची सांगतोय ते आता तुम्हाला व्यवस्थित ऐकावं लागेल, पण तुम्ही इथे आला हेच अगदी आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही हिरो आहात. बरोबर आहे. खरं म्हणजे तो समाज भाग्यवान असेल की ज्याच्यामधनं असे मोठ्या संख्येने स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने बाहेर पडत आहेत. कोविड हा खरा पूर्ण नवीन आजार आपल्या सामान्य माणसासाठी आहे. डॉक्टरांसाठी कोविड जुना आहे तसं, म्हणजे त्याचे व्हर्जन्स असतील वेगवेगळ्या, आणि असं म्हणावं लागेल की मानव समाजाला बेसावध असताना त्यांनी पकडलं म्हणजे त्याच्यामध्ये. त्यामुळे समाजाची प्रतिक्रिया अशी रुळलेली नव्हती, वेगळी प्रतिक्रिया समाजाने दिली. मग त्यात काही चांगले आणि काही चांगले वाईट अनुभवसुद्धा आपल्याला आले असतील, आणि असे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का की जे आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील? अक्षय तू सांग एखादा अनुभव त्याच्यामध्ये. एक लहान मुलीचं काहीतरी तू प्रसंग सांगितलं होतं. एक असा होता की कोविड सेंटर सगळ्या म्हणजे साधारण 1 वर्षापासून ते साधारण 70 वर्षापर्यंत आपल्याकडे सगळे पेशंट होते आणि कित्येकदा असं व्हायचं की आई निगेटिव्ह आहे, मुलगा पॉझिटिव्ह आहे किंवा मुलगी पॉझिटिव्ह आहे, तरी आईला यावं लागायचं जर ते लहान असतील तर. कधी उलटंही व्हायचं. तशी अशीच एक मुलगी आली होती की जी तिचे ती आणि तिचे वडील असे दोघंजणं पॉझिटिव्ह म्हणून आले होते आणि ती खूप लहान होती, 7-8 वर्ष होतं, आणि वडील बरोबर असल्यामुळं जे पुरुषांसाठीची इमारत आहे कोविड पॉझिटिव्ह पेशंटसाठीची तिथं ती राहायला होती आणि बाकी त्या इमारतीमध्ये तिच्या वयाच्या आसपास पण कोणी नव्हतं, सगळेजणं 35-30 पुढं असेच होते. आणि एक तर एवढं लहान वय, कार्टून बघण्याचं वय आणि खेळणं आणि इतर सगळ्या गोष्टी असतात, या वयामध्ये एकदम घरातून उठून दुसऱ्या ठिकाणी येणं आणि हां आणि त्यासुद्धा एवढं भयानक वातावरणातनं आलेले असतात ते, आणि ते फार अवघड असतं. आणि अशा लहान मुलांसाठी म्हणून काय करता येईल म्हणून आपण काही म्हणजे विणाताईंनी आवाहन केलं होतं की काही खेळणी जमवता येतील का किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी काही पुस्तकं खडू वह्या चित्र काढायचे असं काही केलं होतं आम्ही आवाहन, त्यानुसार त्यांनी बऱ्याच जणांनी आणून दिलं, मदतही केली. आणि तशी ती लहान मुलगी होती, तिला बरोबर कोणी नसल्यामुळं आपले स्वयंसेवक जे होते 2-3 स्वयंसेवक त्यांच्या तिच्याशी गप्पा मारायचे
रोज जाता येतात चहाच्या वेळेस किंवा मग जेवणाच्या वेळेस किंवा इन जनरल कधीही ती बाहेर आली की त्याच्याशी गप्पा मारायचे आणि त्यामुळे असं झालं की तिला पहिल्या दिवशी जी रडत आली होती ती जाताना ती एकदम त्या ताई दादा कुठे आहेत जाताना असं तिने विचारलं की मला त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही आहे आणि नंतर असं झालं की घरी गेल्यानंतर तिला इतकी आठवण आली की त्यांनी या दोघांचे नंबर घेतले होते आणि त्यांना फोन करून ती रडली की मला आठवण येते तुमच्या आता इतके दिवस तुम्ही माझ्याबरोबर होता आणि इतकं चांगलं बॉन्डिंग त्या 10 दिवसात पण व्हायचं आणि म्हणजे असं झालं की काही त्यातला एक स्वयंसेवक पण तिच्या एवढ्या आहे ना आठवणीनं तोही त्याच्याही डोळ्यात पाणी आलं की अरे एखादी एवढी लहान मुलगी आपण फक्त तिच्याशी बोलतोय रोज गप्पा मारतोय आणि तिला कंटाळा कसा घालू हे बघतोय आणि त्यानं एवढा फोन करून ती रडते हे बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे असे काही अनुभव होते. एक ऋणानुबंध तिथे निर्माण झाला त्याच्यामध्ये. अक्षय, डॉक्टर अक्षय लोणकर, तुलाही एक वेगळा अनुभव काहीतरी तू अनुभवलायस, तो आमच्याशी शेअर कर. ॲक्च्युली या ठिकाणी समाजातल्या सगळ्याच स्तराचं दर्शन झालं. बरोबर. म्हणजे एक खूप मनाला दुःख देणारा अनुभव असा होता की एक पेशंट होते, आपल्याकडे PMC मधून काही पेशंट डिरेक्टली ॲम्ब्युलन्समधून पाठवले जायचे, तर त्यावेळेस एक पेशंट होते ते औंधमधून आपल्या इकडे पाठवलेले होते त्यांना ॲडमिशनसाठी, पण त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून आपण त्यांच्या घरी संपर्क केला, तर ते म्हटले की आम्ही येतोय थोड्या वेळात पोहोचू म्हणून, तर एक तास झाला, दीड तास झाला. पेशंट म्हणजे स्त्री होते की स्त्री पेशंट होते, आजी होत्या, वृद्ध आजी होत्या. तर त्या आल्या आणि आपण वाट पाहत बसलो त्यांची की एक तास झाला, दीड तास झाला, तरी नातेवाईक काय येत नाही डॉक्युमेंट घेऊन. तर नंतर मग ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हरही त्यांनी सहकार्य केलं, तेही तिथेच थांबले होते तोपर्यंत. त्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे मी बोलतो घरी, तुमचा नंबर द्या. तर घरी फोन केला असता त्यांनी एवढं खराब उत्तर दिलं की ते म्हटले की आमची कुत्री प्रेग्नेंट आहे म्हणून आज आम्ही येऊ शकत नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी येतो तेव्हा तुम्ही त्यांना ॲडमिट करून घ्या. तर एवढं दुःख वाटलं त्यावेळेस हा प्रसंग ऐकून. अतिशय म्हणजे वेगळं विदारक दर्शन काही नातेसंबंधांचं दिसतंय. आणि त्यानंतर ते आले आणि त्यानंतरही त्यांनी त्यांचं सामान बाहेरूनच फेकून दिलं त्यांच्या अंगावरती. असं म्हणजे एक भीती होती पण ते खूपच तीव्र भावना होती त्यांची, असं सर्व संताप वाटला आम्हाला सगळ्यांना. ऐकल्यानंतर खरं काय बोलावं सुचत नाही. म्हणजे एका संतांनी म्हटले की ज्येष्ठ नागरिक ही वडाच्या झाडाप्रमाणे असतात की ते फळं भले देणार नाही पण सावली मात्र निश्चित देतात. आणि कुठेतरी या सर्व काळामध्ये काही ठिकाणी कुटुंब व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकाचं असलेलं स्थान विसरलं जात आहे, याचं दुःख होतं असा अनुभव ऐकला. तर अक्षय, डॉक्टर अक्षय करंदीकर, तुम्हाला अजून एक कुठला तरी वेगळा अनुभव आलेला की ज्याच्यामध्ये ओळखीचे लोक भेटले का पुन्हा तिथे? एक असा अनुभव होता की म्हणजे पार्श्वभूमी सांगतो आधी की साधारण 11वीत होतो मी, 11-12 साल असेल. तेव्हा सायकलवरनं येताना मी माझा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे एका गाडीनं मला धक्का दिला सायकलवरनं आणि मी पडलो आणि तेही पडले मला धक्का देऊन. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की काय नाही, मी पहिल्यांदा थोडा घाबरलो. त्याच्यानंतर स्थिर स्थावर झाल्यानंतर सायकल घेऊन निघालो तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं अरे तुला लागले का बघू एकदा बघ तू पण. डोक्याला हात फिरून पाहिला तर डोक्यातनं म्हणजे रक्त येत होतं, लाल झाला हात. आणि तेव्हा तिथल्या लोकांनी जो थांबली होती लोकं, त्यातल्या एका लोकाने, एका माणसाने म्हणजे तिथल्या जवळच्या एका क्लिनिकमध्ये जाऊन उपचार केले माझ्यावर, जे काय करत आहे त्याची ड्रेसिंग केलं, औषधं गोळ्या आणि या सगळ्या त्याचा खर्च केला. आणि एवढं न करता त्याने सायकल त्याच्या तिथेच ओळखीच्या ठिकाणी ठेवून मला घरी नेऊनही सोडलं. आणि या अशा एकूण प्रसंग झाल्यानंतर त्या व्यक्तीचे म्हणजे घरी आल्यानंतर त्यांनी किती पैसे झाले बाबा, धन्यवाद दिले सगळ्यांनी घरच्यांनी की तुम्ही एवढी मदत केली. आणि तोच व्यक्ती मला इथं भेटायचा होता, म्हणजे झालं असं की तो व्यक्ती आला आणि त्याने कोरोना पॉझिटिव्ह, हां कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आला होता पेशंट. 8-10 वर्षापूर्वी जे भेटले होते ते. हां. आणि मलाही कल्पना नव्हती, मी बघितल्यावर ओळखीचा वाटला चेहरा. आणि एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी विचारलं की तुम्ही साधारण 1-10 वर्षापूर्वी असं कोणाला मदत केली होती का, विद्यापीठामध्ये घरी नेऊन सोडलं होतं का? म्हटलं सोडलं होतं. त्यांना सांगितलं की तो मीच आहे म्हणून. म्हणजे असं झालं की त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं की अरे आपण एखादी मदत केल्यानंतर ती मदत कशी राहते आणि आठवणीत राहिली त्याच्या, मी म्हणजे मी त्याला आठवण केली हे त्यालाही सुद्धा एक कौतुक वाटलं. की आणि मला एक त्याचं झालं की एक सर्कल पूर्ण झालं, त्याने मला मदत केली होती, आता मला त्याची मदत करायला चांगल्या अर्थाने तुला परतफेड करायची संधी मिळाली त्याच्यामध्ये. मला श्रुतीला एक विचारायचं आहे की हा जो या कोविड केअर सेंटरच्या कामामध्ये तू सहभागी झालीस, त्यावेळेचं जीवन, त्याच्यापूर्वीचं तुझं जे जीवन असेल ते थोडंसं चाकोरीबद्ध असेल, घर, कुटुंब आणि कॉलेजमधले सहकारी वगैरे,
एक सीमित परिवार होता आणि आता तू एका सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालीस. इथे 200 समाजाचे स्वयंसेवक असतील, खूप डॉक्टर्स असतील, 1500 पेशंट. तर आता त्यावेळेचा तुझा परिवार आणि या कार्यानंतरचा तुझा परिवार, याच्यात काही फरक पडला आहे का? एक विस्तारित परिवार झाला. खूप खूप फरक पडला. म्हणजे फॅमिली एका याच्यात राहायची सवय होती की कोश होता एक, तर ते आता असं झालं की मोठी फॅमिली म्हणजे विस्तारित झालीच. हां, आणि अनेक लोकांची जोडली गेली आता. अजूनही संपर्कामध्ये आहेत आणि पुढेही राहतील नक्कीच. दर्शन झाल्यासारखं झालं. हो, कल्याणी याबद्दल तू काय सांगशील? पूर्वीचं तुझं कार्यक्षेत्रातले जे परिवार आणि आता तुझा एक्सटेंडेड परिवार, याच्याबद्दल काय? आधीपासूनच परिषदेच्या कामामुळे वगैरे असेल, खूप जणांना मी ओळखते, पण त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता मला अजून खूप मोठा एक परिवार मिळाला. आणि समाजावरती आपण किती पातळीपर्यंत विश्वास ठेवू शकतो ह्याचं एक अगदी काही उदाहरणं मला बघायला मिळाली. त्यातलं एक मी सांगते. त्याच्या आधी अनेक पेशंटच्यासुद्धा मी घरी जाऊन जेवून आले. हो हो, म्हणजे पेशंटबरोबरसुद्धा रुग्णांबरोबरसुद्धा एवढं छान नातं तयार झालं. एक आजी ॲडमिट झालेल्या, त्यांना दवाखान्यात शिफ्ट करायची गरज होती कारण त्यांचं काय एक्सरेजमध्ये थोडे चेंजेस होते वगैरे, तर त्यांना जायची अजिबात इच्छा नव्हती. त्या खूप घाबरलेल्या कारण त्या काळात असं होतं की एकदा हॉस्पिटलमध्ये गेलेला माणूस परत बाहेर येत नाही, आणि त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत त्यांनी हे अनुभवलेलं. तर त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा बोलायला गेलो की नाही तुम्हाला जायला लागेल आजी, असं नाही करून चालणार, तिथे जास्त चांगली काळजी घेतील वगैरे, तर त्यावेळेला त्या तयार व्हायला काही तयार काही होत नव्हत्या. मग त्यांना विचारलं की तुम्ही काय चांगलं बनवता स्वयंपाकातलं, मग त्यांनी काय सांगितलं की बटाट्याची भाजी मी छान बनवते. मग मी त्यांना म्हणलं की मला तुमच्या हातची बटाट्याची भाजी खायची आहे आणि त्यामुळे तुम्ही जावा, जाऊन परत या, मग महिन्याभर आम्ही तुमच्याकडे जेवायला येईन. आणि त्या तशा त्याच्यावरती आणि अजून मग थोडं समजावल्यानंतर तयार झाल्या. आणि बाकीच्या त्यांच्या घरच्या जे लोक होते, कुटुंबातले जे लोक होते, ते घरी जायच्या आधी, म्हणजे इथून 10 दिवस पूर्ण होऊन ते घरी जायच्या आधी आजी घरी गेलेल्या होत्या. हो, आणि त्यानंतर एक 15-20 दिवसांनी एक डबा आला मला आणि त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आणि पोळी होती. तर असे छोट्या छोट्या प्रसंगातून अतिशय छान नाती जोडली गेली. आणि समाजावरती विश्वास कसा ठेवायचा हे मी शिकले. म्हणजे एक दादा आहे, आपल्या स्वयंसेवक दादा आहेत, जे पेशंट होऊन नंतर परत बाहेर पडले होते, तर ते नंतर अधूनमधून काही कामासाठी येत राहायचे. तर एक दिवस एका पेशंटला आपण हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. त्यांचा इन्शुरन्स होता आणि त्यांना इन्शुरन्सचे पैसे नंतर मिळणार होते, पण हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला आत्ता काही बेसिक डिपॉझिट भरायला लागेल. तर हा स्वयंसेवक दादा त्यांच्यासोबत गेलेला होता काही कारणामुळे, तो त्यांना फार ओळखत होता अशातला भाग नाही, पण त्याच्या घरच्यांशी बोलल्यानंतर त्या दादाने स्ट्रेट 50,000 रुपये कार्ड पेमेंट करून हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. 2-3 दिवसांनी त्यांना ते मिळाले. पण एवढा समाजावरती विश्वास कोणी ठेवू शकतं हे मला त्यावेळेला कळलं. हां, की समाजसुद्धा आपल्या परिवाराचाच भाग आहे असं मला तिथे जाणवलं. डॉक्टरात आणि इथून पुढे ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुमचा तसाही रुग्ण परिवार वाढतच जाणार आहे, पण सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे एक वेगळा आयाम त्या परिवाराला तुमच्या मिळालेला आहे त्याच्यामुळे. आता तुमच्या आवडत्या एका विषयाकडे येऊ आपण, भावनाचा आणि मीनाताईंचा वाढदिवस. पण त्याआधी मला थोडी त्याची पार्श्वभूमी सांगायला लागेल. भावना, 25 मेला तुझी आजीचं निधन झालं तुझं, आणि त्याच दिवशी वडीलही पॉझिटिव्ह आले तुझे. त्या दिवशी ते हॉस्पिटलला ऍडमिट झाले टेस्ट करण्यासाठी, आणि 12 जूनला 12 जूनला त्यांचं निधन झालं. मग एक खरं म्हणजे एक मुलगी आणि वडील यांचं नातं जगामध्ये खूप वेगळं असतं. खूप वेगळं असतं, खूप. मग लागोपाठ असे हे 2 धक्के बसल्यानंतर तुझं भावविश्व खरं म्हणजे खूप हादरलं असेल. काय स्थिती होती त्यावेळी? खूप जास्त. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, या आजारामुळे लोक जवळ येत नव्हते, कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. आणि त्यात असे पाठोपाठ एवढे धक्के बसल्यावर, म्हणजे
एवढी खात्री पटली होती की आयुष्यात याच्यापुढे याच्यापेक्षा जास्त धक्का देणारं काही होणार नाही. तू म्हणाली होती माझं सर्वस्व ऑलमोस्ट सगळंच गेल्यासारखं, म्हणजे जे एवढं जपत होतो आम्ही की जाऊ नये, ठीक आहे काही होऊ नये, एवढं लॉकडाऊन पाळत होतो, सगळंच करत होतो, पण तरी ते काही कारणांमुळे किंवा काही म्हणा पण ते होऊन गेलं. तर असं झालं की आता गेलंच आहे सगळं, तर काय आता गमवण्यासाठी काय राहिलं नाही आहे. किती म्हणजे माणूस डॉक्टर जरी असला तरी त्याच्या मागे माणूस असतो ना, माणूस हो आहे, भावना असतात, मन असतं, आणि त्यात इतकं क्लोज रिलेशन असलेलं माणूस नाहीसं झाल्यावर एकदमच, आणि इतकं सडनमध्ये सगळं झाल्यावर खूप म्हणजे आम्ही सगळेच हादरलो आहे, अजूनही सावरतो आहे. त्यानंतर मग तू बाहेर पडून या कोविड केअर सेंटरला कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलंस? स्क्रीनिंगसाठी मला यायचंच होतं आधी, पण तेव्हाही मी जसं सांगितलं की आम्ही सगळेच घरात होतो, तर तेच नको होतं सगळ्यांना की का रिस्क घ्यावी, की तुझ्यामुळे घरात येऊन काय होऊ नये, ते नको होतं कोणालाच. म्हणून मला तेव्हा हो ज्येष्ठ नागरिक होते घरात, तर घरच्यांचं म्हणणं होतं की थांब थोड्या दिवसांनी जा, आणि बाबा पण तसंच म्हणाले होते. तर त्यानंतर एवढं सगळं झालं तर मला असं झालं की आता एवढं जपत होते मी जे, ते ऑलरेडी गेलं आहे आणि आता मला जायलाच पाहिजे. आणि असंही होतं की बाबा जर बरे होऊन परत आले असते घरी तर त्यांनी नक्की मला सांगितलं असतं की तू जा, गरज आहे तिथे, असं त्यांनी सांगितलं असतं. तर याच विचाराने मी कोविड सेंटरला जॉईन झाले. त्यानंतर 26 ऑगस्टला तुझा वाढदिवस होता, आणि इतके घरामध्ये दुर्घटना घडल्यानंतर खरंच तो साजरा करणं शक्य नव्हतं, पण मला तुझ्या सहकाऱ्यांना विचारायचं मग नक्की काय त्याबाबत झालं, म्हणजे भावनाच्या वाढदिवसाबाबत कोण सांगेल मला? अक्षय सांग. असं झालं की वाढदिवस आहे कळलं होतं आम्हाला, आणि डॉक्टर कल्याणीने आम्हाला सांगितलं होतं की तिची ही पार्श्वभूमी पण सांगितली होती, म्हणून आम्ही त्या दिवशी असं ठरलं की ठीक आहे नको करायला. एक आमची विशेष ओळख नव्हती डॉक्टर भावना, आणि आमची विशेष ओळख नसल्यामुळे असं काही लगेच नको करायला सांगितल्यानंतर मग मी विचार केला की ठीक आहे नको करायला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी अजून एका स्वयंसेवकाचा वाढदिवस होता, आणि त्या दिवशी मग मात्र असं झालं की त्याचा आहे तर मग केक आणूयात दुसरा आणि काय होतं त्याप्रमाणे बघूयात. मग तसा केक आणला आणि वाढदिवस जो सुरू झाला तो आजपर्यंत, म्हणजे काल आजपर्यंत पण रोज आम्ही हॅपी बर्थडे असं म्हणतो तिला, आणि रोज जाता येता गप्पा मारताना जसं गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग म्हणतो तसं आम्ही तिला हॅपी बर्थडे म्हणतो. म्हणजे त्यानंतर जेवढे जेवढे वाढदिवस साजरे झाले प्रत्येक वेळी केक आणला, वाढदिवस नसेल तरी त्याचे म्हणजे भावनेने वाढदिवस साजरा करण्याचा विक्रम पण मोडला असेल. अशीच गोष्ट वीणाताईंच्या वाढदिवसाबाबत झाली आहे, तर म्हणजे एक वेगळा वाढदिवस त्यांना साजरा करायला मिळाला, त्याच्याबद्दल कल्याणी तू सांगितलं तरी चालेल. वीणाताई प्रॅक्टिकली कोविड सेंटरची आई आहे. अच्छा. हां, म्हणजे अगदी एखाद्याला बरं नाही तर आमच्याकडे पाठपुरावा करणं की औषध दिलं का, किंवा एखाद्याच्या काय क्लास आहे एखाद्या स्वयंसेवकाचा आणि त्याचे काही आर्स तिथे आहेत तर ती ड्युटी त्याला न देता दुसरी देणं, किंवा एखादा स्वयंसेवक जर कंटिन्यू करणार आहे पुढे तर त्याला सुट्टी घ्यायला लावणं, इथपासून सगळं वीणाताई बघते. म्हणजे साधारण जेवण पण वीणाताई आमच्यासोबतच सेंटरमध्ये करून मग घरी जायची फक्त झोपण्यापुरतं, तर ते सुद्धा सगळ्यांचं झालंय का नाही हे बघितल्याशिवाय ती पुढे जेवण नाही करणार वगैरे अशा पद्धतीने. त्यांचा वाढदिवस कसा साजरा? तर तिचा वाढदिवस होता 10 ऑक्टोबरला, आणि असं ठरलं म्हणजे सगळ्यांना माहीत झाला की तिचा वाढदिवस आहे, आणि मग पहिल्या बॅचपासूनचे सगळे स्वयंसेवक आमचा एक ग्रुप तयार झाला व्हॉट्सॲप ग्रुप की नाही ताईचा वाढदिवस साजरा करायचा, कारण सगळ्यांनाच इच्छा होती, सगळ्यांचंच तिच्याबरोबर एक छान बॉन्ड तयार झालेला होता, आणि ते तिच्या नकळत करायचं असं ठरलं होतं. तर त्यामुळे त्या दिवशी सगळ्यांनी गरवारेत यायचं असं चाललं होतं, पण गरवारेमध्ये आपल्या कोविड पेशंट असल्यामुळे तिथे नको असं काहींचं मत झालं, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे मग आपलेच एक स्वयंसेवक आहेत
तर त्यांनी असं सुचवलं की माझ्याकडे एक हॉल आहे, म्हणजे माझा स्वतःचा हॉल आहे राहळकर राम मंदिर, तर तिथे तुम्ही येऊन सगळे आपण तिथे सेलिब्रेट करू. मग तिथे जायचं ठरलं. यातलं वीणाताईला काहीही माहीत नव्हतं. या प्लॅनमध्ये सगळे म्हणजे सगळे सहभागी होते. तर सुनीलजी साठे जे आहेत आपले प्रचारक, तर त्यांनी वीणाताईला असं सांगितलं की तुला पाय दुखतो आहे तर आपण तुझी एक अपॉइंटमेंट घेतली आहे कल्याणीच्या एका सरांकडे, आयुर्वेदिक अपॉइंटमेंट डॉक्टरांकडे, तर आपण ती संध्याकाळी जाऊया तिथे. तर वीणाताई म्हणली बरं ठीक आहे, आज नको आपण उद्या जाऊ वगैरे. तर नाही नाही, हीच अपॉइंटमेंट आहे आणि याच दिवशी जायला लागतं, ते खूप स्ट्रिक्ट आहेत वगैरे असं त्यांना, हां सिनियर डॉक्टर आहेत असं वगैरे सांगून वीणाताईला एकदम तयार केलं. मग त्याच वेळेला योगायोगाने एक स्वयंसेवक कार घेऊन असाच भेटायला आला. हां ठरवलेला योगायोगाने. आणि मग त्या कारमधून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की सोडशील का डॉक्टरांपर्यंत वगैरे. मग आम्ही गेलो तिथे, उतरलो तर त्यावेळेला डॉक्टर अक्षय आणि आपले एक अजून व्यवस्थापक तिथले गरवारेतले असे त्याच वेळेला नेमके तिथे पोचले. आणि म्हणजे चुकून झालं ते दिसले वीणाताईला, अरे तुम्ही इथे कसे, तर समोर एक मेडिकल इक्विपमेंटचं दुकान, नाही इथे आलोय वगैरे, तिला ते पटलं वगैरे. आणि आत गेलो तर ती म्हणते अरे हे तर ओळखीचे लोक, इथे का चालली असतो आतमध्ये, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं, शेजारच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे. म्हणलं नाही ताई आपण मंदिरात जाऊन जाऊया वगैरे. अरे हे इथे ओळखीचे लोक आहेत असं वगैरे ती म्हणली. आणि आत गेल्यानंतर सगळ्यांनी आपले टॉर्चेस लावून एकदम आऊ करायला सुरुवात केली. आमच्याकडे तो एक शब्द प्रचलित झाला इऊ नावाचा, तर ते सगळे ओरडायला लागले. आणि मग लाईट वगैरे लावल्यानंतर ताई अशी एकदम शॉकच होती की अरे बापरे एवढे सगळे जमलेत आणि आपल्यासाठी जमलेत. आणि म्हणजे ती एवढी शॉक होती की तिने अगदी मिठी मारून मला रडली वगैरे ती, की हे असं सगळ्यात आयुष्यातला वेगळा वाढदिवस होता. नक्कीच नक्कीच, असं पूर्वी कधी नाही नाही. आणि म्हणजे मला काही सुद्धा, मला असं वाटतं मी इथे मॅनेजमेंट करते आणि मला काही न कळत होतं या सगळ्यांनी कसं काय मॅनेज केलं मला नाही कळत. मी वीणाताईलाच मॅनेज केलं. या दोन्ही प्रसंगावर मी एवढंच म्हणेन की वृत्ती सकारात्मक असली की माणूस दुःखात सुद्धा सुखाचे क्षण शोधत असतो आणि त्यामुळेच कदाचित संकटावर मात करायचं बळ त्याला प्राप्त होत असं, अशी ही स्थिती आहे. या कोविड सेंटरमध्ये जरी वातावरण तणावाचं होतं, त्याला स्वयंसेवकांनी हसत खेळत बनवलं होतं आणि तिथे वेगवेगळे सणसुद्धा आपण साजरे केले आणि त्या त्या नियमांमध्ये शिस्तीमध्ये राहून केले, त्यात प्रकृती पूजनाचा कार्यक्रम खूप गाजला, त्याबद्दल काय सांगाल थोडंसं कल्याणी सांगितलं तरी. आपले परमपूजनीय सरसंघचालकांनी एक प्रकृती पूजनाच्या कार्यक्रमाबद्दल आवाहन केलेलं ऑगस्टमध्ये हे प्रकृती पूजनाचं आवाहन होतं. त्या दिवशी संकल्पना अशी होती की आपण ज्या निसर्गाच्या बरोबर राहतो, ज्या निसर्गाच्या मुळे आपण आहोत, तर त्या निसर्गाची पूजा करायची आणि त्याचा आपण सन्मान करू, त्याचं रक्षण करू, अशा अर्थाची एक प्रतिज्ञा तिथे आपण घ्यायची, असा तो एक आखलेला कार्यक्रम होता. आणि त्यानंतर पूजनीय सरसंघचालकांचं व्याख्यानसुद्धा होतं. तर हा उपक्रम करायचा असं ठरलं व्यवस्थेच्या बैठकीमध्ये. आणि ते करताना गरवारेमध्ये एक वडाचं मोठं झाड आहे, त्याला आपल्या सगळ्या स्वयंसेवकांनी सुवर्णवड असं नाव दिलेलं आहे. तिथेच आम्ही टाईमपास करायला बसायचो, कधी भेळ खायला वगैरे बसायचो, असा तो सुवर्णवड आहे. तर त्या सुवर्णवडाची सकाळी आधी आम्ही पूजा केली आणि ती पूजा करताना इतकं सुंदर एकातून छान वाटलं, म्हणजे की ज्याचं आपण देणं लागतो त्याची आपण जाणीव जागी करण्याचा प्रयत्न करतो आहे. जाणीव ठेवतो आहे का नाही हे अजून माहीत नाही, पण जागी करण्याचा प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. त्याच्यानंतर आतमध्ये जिथे पेशंट एरिया होता तिथे जाऊन प्रत्येक बिल्डिंगसमोर एक एक कुंडी ठेवून तिथे त्या झाडाचं पूजन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक एक दोन दोन पेशंटला बोलवून आपण केलं. त्या झाडाला राखी म्हणजे रक्षासूत्र बांधायचं होतं. त्याच्यानंतर त्याची रीतसर पूजा करून आरतीसारखं म्हणता येईल पण एक दोन गाणी आम्ही म्हणली. त्यातलं एक तुकाराम महाराजांचं वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि अजून एक वेगळं गाणं आहे, तर ते म्हणलं गेलं तिथे. आणि ती प्रतिज्ञा म्हणताना
एक आपले स्वयंसेवक तिथे सांगत होते माईकवरून आणि सगळे पेशंट म्हणत होते आणि तो आवाज सगळीकडे घुमत होता आणि त्यावेळेला जे काही वाटलं म्हणजे ते असं आपल्याकडे आयुर्वेदामध्ये एक जनपद ध्वंस नावाची कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे की हे जे काही आहे हे दूषित हवा पाणी वायू आणि आपली मनुष्याची कुकर्म यामुळे घडतं आहे, म्हणजे महामारीसारख्या गोष्टी. तर त्याचे उपचार सांगताना जसे शारीरिक म्हणजे शरीरावरती औषधी चिकित्सेचे उपचार सांगितलेत तसंच या पद्धतीचे की पूजा अर्चा वगैरे असे सांगितले गेलेत, तर त्याची कन्सेप्ट त्यावेळेला थोडी क्लिअर व्हायला मदत झाली की कुठेतरी आपण हे विसरतोय आणि ते आपल्याला आठवायला पाहिजे आणि ज्या निसर्गाची ज्या प्रकृतीची आपण हेळसांड करतो खरं म्हणजे त्याची पूजा करून त्याच्या नियमांच्या चौकटीत राहणं माणसाने गरजेचं आहे. पुनस्मरण या कार्यक्रमामुळे एक अतिशय सकारात्मक ऊर्जा त्यावेळेला निर्माण झाल्यासारखं वाटलं. तर कोरोनाने सर्व समाजाची विचारांची दिशा बदलली आहे. समाजाने जी प्रतिक्रिया सुरुवातीला दिल्या त्या अतिशय विचित्र प्रकारच्या होत्या. म्हणजे एखादं घर जरी पॉझिटिव्ह आलं समजा तरी त्या घराला पूर्णपणे वाईट टाकलं जायचं, त्या कॉलनीला बंद केलं जायचं आणि वास्तविक पाहता असं काही करायला म्हणजे या पद्धतीचा व्यवहार व्हायला नको होता. कोरोना अजून संपलेला नाही आहे त्यामुळे आपण आजही समाजाला किंवा आपल्या शेजाऱ्याबाजाऱ्यांना याबद्दल नक्की काय सांगू शकतो, त्यांचा व्यवहार त्यांचं वर्तन नेमकं कसं असावं, विनाताई तुम्ही काय सांगाल या गोष्टी. कोरोना असं संकट आहे की आपण जर का स्वतःला एकट्याला वाचवायला गेलो तर कोणीच वाचणार नाही आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे एक उदाहरण मला देता येईल, आपल्या एक मोठी पूर्ण फॅमिलीच आपल्याकडे पेशंट म्हणून ॲडमिट होती आणि त्यांचं जेव्हा डिस्चार्जची वेळ जवळ आली तेव्हा त्यांचे एक शेजारी ते माझे परिचित आहेत तर त्यांचा फोन आला की आता हे डिस्चार्जहून घरी येतील तर आम्हाला त्यांच्यापासून काही भीती आहे का किंवा आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मी म्हणलं जर का तुम्ही त्यांची काळजी नाही घेतली तर सर्वांना भीती आहे, तुम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांची अशा प्रकारे काळजी घ्या की त्यांना अजून 7 दिवस घरात क्वारंटाईन राहायचं आहे तर त्यांना कोणाला बाहेर पडायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही शेजारी पाजारी म्हणून त्यांना काय भाजी आणून देणं, ग्रोसरीज आणून देणं जे काय कामं असतील ती तुम्ही सगळ्यांनी कामं वाटून घ्या की ज्याच्या प्रकारे तेही सुरक्षित घरात राहू शकतील आणि तुम्ही सुरक्षित बिल्डिंगमध्ये राहू शकाल. तर मी माझी काळजी घेईन असं या रोगामध्ये शक्य नाही आहे. सगळ्यांनी म्हणून सगळ्यांची काळजी घेतली तर नोबडी कॅन स्टँड अलोन अँड बी सेफ असं ह्याच्यामध्ये आहे. जे घर पॉझिटिव्ह आलं वास्तविक पाहता त्याला सर्व सुविधा वस्तू त्याला तिथे पुरवल्या तर त्या घरातल्या व्यक्ती बाहेर पडणार नाहीत आणि त्यांना पडण्यातही काही आनंद नसतो, रोजच्या गरजेसाठीच ते बाहेर येत असतात. म्हणजे ह्याचा धडा समाजाने त्याच्याबद्दल घेतला पाहिजे. हा म्हणजे हे कोरोनामुळे इतकी भीती झाली आहे की लोक सांगायला घाबरत आहेत बाहेर की मी कोविड पॉझिटिव्ह आहे, कारण की मी असं सांगितल्यावर समोरचा कसं वागेल माझ्याशी ते त्यांना त्याची भीती वाटते. तर ती भीती राहू नये असं समाजाने वागावं हे मला सांगायचं आहे की मी जरी सांगितलं की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे तर ही भीती माझ्या मनात नको आहे की लोक माझ्याशी कसे वागतील, ही भीती समाजाकडून नको आहे. बरोबर, म्हणून तो एक ट्विट करायचा ट्रेंड आला होता की मी पॉझिटिव्ह आहे तर माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्या वगैरे, पण त्याचे सकारात्मकतेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि स्वतःहून सांगितलं पाहिजे की मी पॉझिटिव्ह आहे. हे मला जाणवलं कारण की मी त्या झोनमध्ये पण होते, पेशंटच्या साईडला पण होते, मी बाबा पण पॉझिटिव्ह होते ते पण जाणवलं. त्यानंतर मी दुसऱ्या बाजूला पण होते, कोविड सेंटरमध्ये येऊन ॲज अ डॉक्टर मी काम केलं तर ते मला ते जाणवलं. एक या निमित्ताने एक गोष्ट समोर आली आणि अक्षयने ते बरोबर एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला मेडिक्लेम, हॉस्पिटल भरतीची प्रक्रिया, त्यातले टप्पे याबद्दल फार कमी माहिती असते. तर तू नक्की याबद्दल काय सांगशील अक्षयने, तुला काय जाणवलं त्याबद्दल? आता एक 2-3 केसेस अशा बघितल्या की पॉझिटिव्ह आले त्यांना काही जणांना हॉस्पिटलाइज करायची आवश्यकता लागणार होती, ऑक्सिजन देण्याची आवश्यकता लागणार होती आणि त्यासाठी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं गरजेचं होतं. आणि हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करताना ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात आणि त्यासाठी जो मेडिक्लेम असतो किंवा जो इन्शुरन्स असतो
त्या संदर्भातलं लोकांचं जे ज्ञान आहे आत्ता ते नाही आहे विशेष. सर्वसामान्य माणसाला याबद्दल काहीही माहीत नसतं, फक्त क्लेम काढलेला असतो. आणि जेव्हा अशी एकतर वेळ पडत नाही शक्यतो कधी, आणि आत्ता या सगळ्या परिस्थितीमध्ये बऱ्याच जणांना अशी वेळ आली असणार आहे की आता हे जो क्लेम आहे तो वापरायला लागणार आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये की कित्येक लोकांना माहिती नसतं की मेडिक्लेम म्हणजे नक्की काय आहे, त्याच्यासाठी आधी प्रोसेस काय असते, आणि जर आपल्याला मेडिक्लेम पूर्ण करायचं असेल तर काही पर्सेंट आपल्याला भरावे लागतात का नाही लागतात, आपल्या मेडिक्लेमसाठी जे काही नियम आणि नियमावली जी आहे सूचना त्यातमध्ये काय काय लिहिलं आहे, आपण त्याच्यामध्ये आत्ता बसतो का, किंवा कोरोनाची जी परिस्थिती कोविड आहे कोविडमध्ये त्याच्या काही नियम आणि अटी दिल्या आहेत का, या गोष्टी काहीही माहीत नसतात. आणि इव्हन मलाही माहीत नव्हत्या म्हणजे म्हणजे या गोष्टीबद्दल हायलाइट केलं गेलं पाहिजे सगळ्यांमध्ये की या गोष्टी सगळ्यांना माहिती पाहिजेत की आपण जे काही करतो आहोत त्याचा उपयोग कसा होणार आहे, कधी होणार आहे, आणि त्याचा वापर कसा करायचा. आणि त्यासाठी जे टप्पे असतात, प्रोसेस असते की आधी ही प्रोसेस करा, मग त्याच्यानंतर पुढं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय काय करायचं, याबद्दल सगळ्यांना माहिती पाहिजे असं मला वाटलं. कारण की त्याच्या फक्त माहिती नसण्यामुळे कित्येक लोकांना असं झालं की पेशंट नेलाय तिथे क्लेम सांगितलाय पण त्यांनी हॉस्पिटलने काहीतरी म्हणजे ते नाकारलंय की असा क्लेम नाहीये, मग ते बरेच असे हे बघितले की अरे हे माहिती पाहिजे असतं, म्हणजे माहिती असतं तर हे झालं नसतं असं एक वाटलं. त्यासाठी एक लोकांनी त्याची माहिती करून घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये जसा RSP असायचं की वाहतूक नियमांचं आपल्याला विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, तसं न्यू नॉर्मलमध्ये या गोष्टींचाही थोडासा सर्वांनी अंतर्भाव करून त्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे, त्याबद्दल जागरूकता झाली पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे, अवेअरनेस जास्त महत्त्वाचा आहे. आता एक मी थोडासा वेगळा प्रश्न विचारतो की तुम्ही सर्वजण वैद्यकीय व्यवसायामध्ये आहात आणि त्याला वैद्यकीय सेवा असंही म्हटलं जातं, आणि तुमची काही स्वतःच्या प्रॅक्टिसबद्दलची काही स्वप्न असतील किंवा काही तुम्ही आराखडा बनवला असेल, नियोजन केलं असेल, पण या कार्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सहभागी झालात गरवारे कोविड केअर सेंटरच्या आणि तुम्ही समाजातले सर्व स्तर पाहिले, सर्व प्रकारचे पेशंट्स पाहिले, त्यांच्या गरजा पाहिल्या, त्यांच्या उणीवा पाहिल्या आणि चांगल्या वाईट सगळ्या बाजू पाहिल्या, आता मनामध्ये कुठेतरी द्वंद्व सुरू झालं का की वैद्यकीय व्यवसाय की वसा असं काय? श्रुती तुझ्या मनात काय, तू काय सांगशील त्याच्यामध्ये की व्यवसायाला वसाची जोड द्यायची असं काय आहे का? व्यवसायाला वसा असायला जोड द्यायला हवी, जोड द्यायला हवी. आणि अनुभवाच्या दृष्टीने होतं, माझ्या दृष्टीने असं होतं की हे काम मला एक वेगळा अनुभव देणार होतं, पण इथे काम केल्यानंतर अनुभवासोबत मला एक समाधान मिळालं जे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि यापुढे काम करताना मी समाधानाच्या दृष्टीने जास्त बघेल की ते जास्त आनंददायी असेल. सेवा कार्य यापुढे तू इच्छा आहे करायची. डॉक्टर अक्षय लोणकर काय सांगा? आम्ही ज्या शास्त्राचा अभ्यास करतो त्या आयुर्वेद शास्त्र, त्यानुसार आपल्या जो इन्कम असेल, आपली आपलं जे उत्पन्न असेल, त्यातील काही भाग समाजासाठी देणं आपण लागतो. बरोबर. त्या हेतूनेच सर्वजणांनी किंवा सर्व जे व्यवसाय करतात किंवा पेशंट ट्रीट करतात अशा सर्वजणांनी आपल्या उत्पन्नामधला काही भाग किंवा काही पेशंट्सला तरी तो परत देणं आवश्यक आहे. आणि ज्यांना पैसे स्वरूपात मदत करता येत नसेल तर त्यांनी आपला काही वेळ, म्हणजे दिवसातला काही वेळ असेल किंवा आठवड्यातला वेळ असेल, त्या वेळ स्वरूपात आपली मदत समाजापर्यंत पोहोचवली आवश्यक आहे. भावना तू काय सांगशील याबद्दल? सेवा ही सुरू राहिली पाहिजे, सेवेची प्रेरणा कायम राहिली पाहिजे. ती आली आता बऱ्यापैकी आणि आवडेल तसं करायला पुढेही. आणि मुळातच हे प्रोफेशन नोबल प्रोफेशन आहे, ह्युमॅनिटीला सर्व्हिस देणं. म्हणजे लोकांना असंच वाटतं की हां डॉक्टर आहे तर काय बसून OPD टाकले की कमबेल, तर असं काही नसतं. हे पण सांगायचं आहे मला की आहे, म्हणजे असेही लोक आहेत जे सर्व्हिस देण्यासाठी काम करतात. आणि ते जे श्रुतीने सांगितलं ते समाधान जे भेटतं सर्व्हिस दिल्यानंतर, आणि जेव्हा पेशंट येऊन सांगतात की नाही ते औषध तुम्ही दिलेलं सांगितलेलं त्याने मला बरं वाटतं, हे ऐकून आम्हाला बरंच सॅटिस्फॅक्शन भेटतं. ते म्हणजे ते जोडलं जाऊ शकत नाही, पैशांच्या ह्याच्यात जोडलं जाऊ शकत. तुम्हाला सर्वांना हा जो सेवेचा संस्कार मिळाला आहे किंवा सेवेची प्रेरणा मिळाली आहे ही नेहमीच तशीच अखंड राहो अशी मी इच्छा सदिच्छा व्यक्त करतो. आणि
अजून एक चांगली सांगायची गोष्ट म्हणजे जनसेवा न्यासतर्फे आम्ही कायम तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो, कारण न्यासतर्फे आम्ही सेवा वस्तीमध्ये नागरी वस्तीमध्ये विविध उपयोगी काम करत असतो आणि त्या कामामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही येऊ शकता तो आणि सहभागी होऊ शकता. तुम्हीच नाही, हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्वांनाच मी ते आवाहन करीन की त्यांनी न्यासाच्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यावं. न्यासाचं फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे आणि त्या कामामध्ये आपल्याला आवडेल त्या कामामध्ये आपल्याला जमेल तसा वेळ द्यायला हरकत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही नाही पण समाधान निश्चितपणे चांगलं मिळेल याची मी खात्री देतो. आता सर, तुम्ही इतकं छान काम केलं गरवारे कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आणि अतिशय खरं म्हणजे आपण इतकं सहजपणे बोलतोय पण वास्तविक पत्ता ते काम किती गंभीर होतं हे तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे. तर एक नवीन पिढी आहे, नवीन पिढीचे डॉक्टर्स आहात तुम्ही, तुम्ही याच्यासाठी काम केलं, समाजासाठी काम केलं, तर समाजाकडनं तुमच्या काही अपेक्षा तुमच्या मनामध्ये निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दल मला अगदी थोडक्यात प्रत्येकाने दोन दोन ओळीत जरी सांगितलं की मला समाजाकडनं ही अपेक्षा वाटते, तर आपण अक्षयपासून सुरुवात करू. जसं आम्ही म्हणजे आमचं प्रोफेशन आहे, करायलाच पाहिजे असं कर्तव्य म्हणून आम्ही केलं, खरं ते जबाबदारी होती ती की कुणीतरी पुढे येऊन करायला पाहिजे. आपण आपलं प्रोफेशन नोबेल आहे आणि ते चालत राहणार आहे आणि आमचं काम आहे म्हणून आम्ही केलं. तसं समाजाकडनं अपेक्षा म्हणजे की ज्या गोष्टी, समाज हा एक जरी आपण राहत असलो त्याच्यामध्ये तरीसुद्धा आपण आणि आपलं कुटुंब आणि आपले किंवा वैयक्तिक फक्त काळजी न घेता समाज हा आपला आहे आणि आपण याचे घटक आहोत ह्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने एका ठिकाणी न थुंकणे हे फक्त जरी केलं तरी सुद्धा कित्येक गोष्टी अचीव करता येतात. किंवा ज्या गोष्टी अशा नाही केल्या पाहिजेत त्या केल्या तरी सुद्धा एक खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. आणि तसं एक समाजाकडनं अपेक्षा असते की तुम्ही स्वतःची वैयक्तिक काळजी घेणं, कुटुंबाची घरच्यांची काळजी घेणं आणि अशा गोष्टी न करणं जे जेणेकरून ज्याचा त्रास दुसऱ्यांना होईल एवढ्या जरी गोष्टी प्रत्येकाने केल्या तरी सुद्धा एक चांगलं काम होईल त्याने. मी त्याबाबतीत एक आता दिवाळी आहे आणि त्या संदर्भात एक म्हणू शकेन की अटलजींची कविता आहे, त्यांच्या चार ओळी आहेत. भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर तमका नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. क्या बात है, वाह छान. डॉक्टर अक्षय लोणकर, तू काय सांगशील? आता समाजाकडून एवढीच अपेक्षा आहे की डॉक्टर म्हणजे सर्वस्व नाहीयेत, तर आमच्याकडूनही म्हणजे हा रोग आहे तो आमच्यासाठी नवीन आहे, सर्व समाजासाठी नवीन आहे. तर या ठिकाणी आम्ही सर्व डॉक्टर्स जेवढी शक्य असेल तेवढे प्रयत्न करत असतो या सर्व गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी. आणि आत्ता जे समाजात जे चित्र आहे की काही ठिकाणी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पाहिलं जातं, तर असं न राहता असं म्हणजे हे दृश्य कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. पण जरी एक डॉक्टर आणि पेशंट एक रिलेशन्स वेगळंच असतं, तर तेही सर्वांनी डॉक्टरांनी आणि पेशंटनी ते मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. एक सर्व्हिस म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे देतोय म्हणून तुम्ही आम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात या स्वरूपात न पाहता एक फॅमिली मेंबर म्हणून असं पाहणं खूप चांगलं राहील. आपण जे मगाशी बोललो की फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग, तर ते आता सोशल डिस्टन्सिंगमध्ये आता नवीन त्यांनी एडिट केलं गव्हर्नमेंटनी की सोशल फिजिकल डिस्टन्सिंग, कारण मनाचं डिस्टन्सिंग ठेवायचं नाही आहे. तर आत्ता मी परवा पोस्टात गेलेले माझ्या पर्सनल कामासाठी काही, आणि मी माझ्या पुढच्या व्यक्तीच्या एक दीड हात मागे उभी होते, कारण आपण आपल्याकडे तो नियम आहे सध्या आणि आपल्याला त्याचं पालन करायचं आहे. बरं, नेमकं त्या दिवशी सरप्रायझिंगली पोस्टात गर्दीसुद्धा नव्हती, तर मी मागे उभी होते पण माझ्या मागची लोकं माझ्या अगदी जवळ उभी होती. मी मास्क घातलेला, कदाचित त्यांनीसुद्धा घातलेला, पण आपण आपली काळजी घेणं हे आहेच, त्याच्याबरोबरीने आपल्याला बाकीच्यांची काळजीसुद्धा घ्यायची आहे. जसं वीणाताईंनी मगाशी सांगितलं की कोणी आजारी असेल तर त्यांना काही नेऊन देणं ही एक गोष्ट, पण कोणी आजारी पडू नये म्हणूनसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. जरी त्यांना कोरोना नसेल, इन्फेक्शन नसेल, तरीसुद्धा आपण असं गृहित नाही धरायला पाहिजे की आपल्याला नसेलच. तर त्यामुळे सोशल फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणं या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. एकमेकांची काळजी घेतल्यासारखंच आहे. हो, अगदीच. डॉक्टर श्रुती, आता दिवाळी हा सण येतोय, तर त्या दृष्टीने मला बोलायला आवडेल की खरेदी किंवा असे जे विषय, तर यामध्ये असं होतं की लोक खूप बाहेर पडतात किंवा मास्क न नीट वापर नीट होत नाही त्याचा,
तर ते सगळे मेजर्स फॉलो करा नक्कीच आणि काळजी घ्या जास्तीत जास्त मानसिक आधार द्या एकमेकांना एवढीच अपेक्षा. मी वैद्यकीय व्यवसायातली नाही आहे जो अनुभव तुम्ही घेतलाय बरोबर मला असंच वाटतं की समाजावरती असं एक मोठ्या प्रकारचं संकट आलं आहे आणि कोणी नोबडी एक माणूस ह्याच्यावरती मात नाही करू शकणार सगळा समाज मिळून करू शकेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र हे करायचं आहे आणि माझ्या स्वतःची काळजी घेत घेत आपल्या आसपासची चार लोकांची चार घरांची कदाचित असं जेवढं आपलं सर्कल वाढवणं शक्य आहे तेवढं वाढवत जेवढ्या व्यक्ती हे सर्कल वाढवतील तेवढं आपण लवकर यातनं बाहेर पडू. समाजाकडून समाजासाठी सांगायचं म्हटल्यावर जसं आम्ही या प्रोफेशनचे आहोत म्हणून आम्ही आमच्या प्रोफेशन थ्रू काय मदत होईल हे विचार करून आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आहे किंवा प्रयत्न करतो आहे असं मी म्हणेन. तसंच प्रत्येकाने प्रोफेशनली म्हणा किंवा आपल्याकडून काय होईल त्याने विचार करून समाजाला मदत करावी हे म्हणजे जनरल झालं पण मेडिकली म्हणायचं गेलं तर बाकीच्यांनी सगळंच सांगितलेलं आहे पण त्यात अजून एक सांगायचं की पेशंट जेव्हा येतो त्यांनी व्यवस्थित मेडिकल हिस्ट्री व्यवस्थित द्यावी ही अपेक्षा आहे. जे काय व्यसन असतील ते सांगावेत बाकी जो इतिहास आहे मेडिकलचा तो व्यवस्थित सांगावा ही अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षांना धरून मी म्हणेन की ज्या प्रकारे तुम्ही समाजासाठी काम केलं वेळ दिलात तसं समाजानेही विचार करून शक्य असेल तेवढा अगदी कमीत कमी म्हटलं तर आठवड्यातनं एखादा तास जरी प्रत्येक आपल्या समाजासाठी दिला तरी खूप काही केल्यासारखं होईल. खरं म्हणजे नव्या पिढीची ही वैद्य मंडळी आहेत त्यांच्या परीने त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे अतिशय कौतुकाला पात्र आहेत ते अतिशय चांगले अनुभव त्यांना तिथे आले समाजातले सर्व स्तर त्यांना पाहायला मिळाले आणि त्यांची सेवाही त्यांनी केली आणि हे अनुभव त्यांनी आपल्याला सांगून खरं म्हणजे आपली दिवाळीसुद्धा समृद्ध केलेली आहे. तसेच दिवाळीच्या ह्या औचित्यपूर्ण प्रसंगी त्यांनी पारंपरिक वेशात या मुलाखतीसाठी येऊन एक छान मुलाखतीचं काय म्हणतात शोभाही वाढवलेली आहे असं मी म्हणेन. आता आपण त्यांच्या गौरव समारंभाकडे वळूया खरं म्हणजे त्यापूर्वी मी फक्त त्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल आभार मानतो. जनसेवा न्यासतर्फे सन्मान कोरोना योद्ध्यांचा या उपक्रमाअंतर्गत आज आपण गरवारे कोविड केअर सेंटरमध्ये काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम मी बोलवतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हडपसर भागाचे कार्यवाह मिलिंदजी वाईकर यांना आणि सत्कार घेण्यासाठी बोलवतो आहे डॉक्टर भावना तोकापुरे. वीणाताई बेडेकर यानंतर मी बोलतो जनसेवा न्यासचे कार्यकारी विश्वस्त माधवजी राऊत यांना डॉक्टर श्रुती बधे डॉक्टर कल्याणी संत यानंतर मी बोलवतो
जनसेवा न्यासचे चेतनजी कुलकर्णी यांना, डॉक्टर अक्षय लोणकर. डॉक्टर अक्षय करंदीकर. मी मिलिंदजी वाईकर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा समारोप करावा. नमस्कार. जनसेवा न्यास आयोजित सन्मान कोरोना योद्ध्यांचा या आगळ्या वेगळ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी गरवारे CCC सेंटरमध्ये सहभागी असलेल्या अशा डॉक्टर्स आणि व्हॉलंटियर्स यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आत्ता पाहिला. या कार्यक्रमात आपण त्यांचे अनेक अनुभव ऐकलेले आहेत की जे आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणादायी अशी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनसेवा न्यास ही हडपसर भागाची सेवा संस्था आहे आणि या सेवा संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी आव्हानं समाजासमोरची होती त्या आव्हानांना उत्तर देण्याचा प्रयत्न सर्व शक्तीनशी संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी मिळून केला. सुरुवातीच्या काळातला सर्वांचा संकल्प होता की एकही व्यक्ती उपाशी राहता कामा नये आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गरजू व्यक्तींचा गरजू कुटुंबांचा सर्व सेवा वस्त्यांमधनं सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेनुसार जवळपास 5,000 अधिक कुटुंबांना सलग 3 महिने आपण राशन किट पुरवलेले. हे कार्य बघून अनेक राशन दुकानदार समोर स्वतःहून आले आणि त्यांच्याकडचा स्टॉकमधलं धान्यसुद्धा त्यांनी आपल्याला देऊ केलं की या संघाच्या रचनेतनं अशा गरजू व्यक्तींपर्यंत हे धान्य पोचवावं अशी विनंती त्यांनी आपल्याला केली. इतकंच काय की हडपसरमध्ये चितळेबंधू मिठाईवाल्यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लगेचच्या काही दिवसांमध्ये त्यांचं पूर्ण दुकान आपल्या ताब्यात दिलं आणि दुकानातले सर्व जिन्नस हे गरजू व्यक्तींपर्यंत पोचवून ते जिन्नस सर्व वितरण करण्याची त्यांनी विनंती केली. एकाच वेळेला 3 ठिकाणी आपण किचनसुद्धा सुरू केलेलं. त्यातलं एक किचन हे संभाजीनगर लोणी काळभोर या परिसरातलं होतं. त्या किचनमधून लोणी काळभोर ते उरळी कांचन परिसरातल्या 17 गावांमध्ये मानवी साखळीच्या रूपानं जणू काही अक्षरशः काही 1,000 व्यक्तींपर्यंत हे जेवणाचे डबे रोज पोचवण्याचं काम चालू होतं. ते डबे सुरक्षा कर्मचाऱ्यांसुद्धा कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत होते. ते डबे वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोचत होते, वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोचत होते. अंध, अपंग, विधवा अशा अनेक रुग्णांचे नातेवाईक अशा सर्वांपर्यंत हे डबे पोचवण्याची व्यवस्था ही सुरुवातीच्या काळामध्ये आपण केलेली. ते किचन जवळपास 3 महिने चाललं. मध्ये काही दिवस गॅप घेऊन ते किचन पुन्हा सुरू करण्यात आलं. असं दुसरं किचन आपण चालवलं आहे ते मुंढव्यामधल्या रेल्वे स्टेशन हडपसर रेल्वे स्टेशनचं रेल्वे किचन आणि त्या किचनमधनंसुद्धा रोज जवळपास 1,000 डबे हे पोचवले जायचे. द हंग्री स्पॉट नावाचं एक हॉटेल आहे जे हडपसरमधल्या मगरपट्टा सिटीच्या समोर मेन गेटच्या समोर असलेलं हॉटेल आहे आणि तिथून एका IT कंपनीनं आपल्याला असेच डबे उपलब्ध करून दिले आणि गरजूंपर्यंत सातत्यानं काही महिने आपण ते डबे पोस्ट करत राहिलो. असा रोजचा डबे पोचवण्याचा कार्यक्रम हा काही हजारांच्या संख्येमध्ये आपल्या भागामध्ये आपण केलेला आहे. ज्यावेळेला लॉकडाऊनचा हा कालावधी लांबला त्यावेळेला ठाणे, मुंबई अशा सर्व भागांमधनं पायी चालत जाणाऱ्या मजुरांची अवस्था ही सोलापूर रोडवरून जाणाऱ्या अनेक गावातल्या गावकऱ्यांनी पाहिली, संघाच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांच्यासोबत कडेवरती लहान बाळं असायची, डोक्यावरती ओझी असायची, पायामध्ये चप्पल नसायची, भर उन्हाचं चालत फरफटत हा सगळा लोंढा, प्रवासी मजदुरांचा लोंढा हा सोलापूर रोडनी पुढच्या दिशेला प्रवास करत असायचा आणि त्यांची अवस्था पाहून आपण 3 ठिकाणी रस्त्यावरती बुफे टाईपमध्ये जेवणाचे काउंटर्स लावलेले आहेत. एक टोल नाक्याला लावला आहे, दुसरा कुंजीरवाडीमध्ये लावला आहे आणि तिसरा उरळी कांचनला आपण लावला आणि या माध्यमातून प्रवासी मजदुरांची जेवणाची, पाण्याची, लहान बाळांच्या दुधाची व्यवस्था आपण केली. स्थानिक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं जे प्रवासी मजदूर पाठीवरती, खांद्यावरती, डोक्यावरती ओझं घेऊन चाललेले आहेत, पायी चाललेले आहेत, त्यांचं ओझं थोडं हलकं व्हावं असा विचार करून सोलापूर रोडला लागलेले अनेक फ्लेक्स त्या फ्लेक्सच्या
स्क्वेअर पाईपच्या फ्रेम तयार करून त्या फ्रेमला मोटर वाइंडिंगचे सेकंड हँड बेरिंग्ज हे त्या ट्रॉलीजला लावलेले आहेत आणि त्याच्या ट्रॉलीज तयार करून त्या ट्रॉलीज अशा प्रवासी मजदूरांना वाटण्याचं काम आपण केलं. जवळपास 84 ट्रॉलीज हे आपण अशा प्रवासी मजदूरांना वाटलेले आहेत. अगदी छोटी छोटी कामं की जी लोकांची अडलेली आहेत अशा अडलेल्या कामांमध्ये आपल्या संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावरती मदतकार्य केलेलं आहे. अगदी लग्नाचा शगून पोचवायचा आहे, लग्न आधीच ठरलेलं आहे, पण बाणेरमध्ये नवरा मुलाचं घर आहे आणि मुलीचं घर मगरपट्ट्या सिटीच्या बाहेरच्या बाजूला एका ठिकाणी आहे, तर इथलं लग्नाचं शगून तिथं पोहोचवण्याचं काम आपल्या स्वयंसेवकांनी केलं. किडनी डायलिसिसला पेशंटला घेऊन जायचं आहे पण लॉकडाऊनमुळे शक्य होत नाही आहे, अशा किडनी डायलिसिसच्या पेशंटला सातत्यानं कितीतरी महिने दर 2 दिवसात एकदा किडनी डायलिसिसला दवाखान्यात घेऊन जाणं असं काम केलं. भीमनगर भागातून ज्या वेळेला काही थोड्या कालावधीत 600 पेशंट्स बाहेर पडले असं दिसलं त्यावेळेला त्या ठिकाणी आपण निर्णय केला की या वस्तीमध्ये आपण तयार काढा देण्याचं काम केलं पाहिजे आणि मग काही स्वयंसेवकांच्या टीमनं तो काढा तयार करायचं प्रशिक्षण घेतलं आणि रोज ताजा काढा तयार करून किटलींमधनं त्या सगळ्या परिसरात आपण काढा दिला. त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला दिसला. 8 दिवसानंतर तिथला कोरोनाचा ग्राफ हा खाली आलेला आपण पाहिला. त्याचबरोबर रामटेकडीसारख्या ठिकाणी आपण सुरुवातीच्या फेजमध्ये दारोदार जाऊन स्क्रीनिंग केलेलं ज्याच्यामध्ये 17 डॉक्टर्स 40 व्हॉलेंटियर्स सहभागी होते, त्या वस्तीमध्ये नंतरच्या काळामध्ये आपण काढा वितरण केलं आणि हा जो पायंडा पडला हाच पुढं उरळी कांचनसारख्या एका छोट्या गावानंसुद्धा उचलला. सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली, ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं गावामध्ये 10 वस्त्यांमध्ये हा काढा वितरणाचा कार्यक्रम केला गेला. प्रशासनासोबत सातत्यानं संपर्क करणारी टीम, त्यांच्यासोबत व्हॉट्सअपचे ग्रुप, स्वॅब घेण्याची व्यवस्था, क्वारंटाईन करण्याची व्यवस्था, क्वारंटाईन झालेल्या कुटुंबियांच्या कचऱ्याची विल्हेवाटीची व्यवस्था, अशा छोट्या छोट्या अशा अनेक विषयांमध्ये आपले कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि प्रशासनासोबत सातत्यानं संवाद करत अशा अनेक अडचणींवर मात करत करत आपण हे काम केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये लक्षात आलं की हे सगळं काम करताना समर्थ भारत पुनर्बांधणीच्या माध्यमातून आपण समुपदेशन, आरोग्य, शिक्षण अशा अनेक आयामांमध्ये काम केलं आणि हे काम करताना अनेक सेवाभावी संस्था, समाजातली गणेशोत्सव मंडळं या सगळ्यांना आपण सोबत घेतलं आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी त्यांना आपण सोबतसुद्धा केलेली आहे. व्हेंटिलेटर्स बेड वाढावेत असा विचार पुढं आला आणि व्हेंटिलेटर्स देण्याची आवश्यकता लक्षात घेता आपण हडपसरमधल्या यश हॉस्पिटलला 2 व्हेंटिलेटर्स हे आपण दिलेले आहेत. गरवारे कोविड केअर सेंटरमधल्या या सर्व डॉक्टर्स लोकांनी आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले. आपल्या भागातले सुद्धा मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते हे त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स म्हणून गेलेले होते. ज्या वेळेला 7 दिवसाचा मधला एक गॅप, 7 दिवसाची विश्रांती आणि नंतर 15व्या दिवशी टेस्टचा रिपोर्ट यायचा, तो रिपोर्ट येण्याचा क्षण हा सर्वांसाठी अत्यंत उत्सुकतेचा असायचा की माझा रिपोर्ट काय आला असेल. आणि त्याचबरोबर सर्व प्रमुख संघ कार्यकर्त्यांनासुद्धा ती उत्सुकता असायची की आपल्या भागातून गेलेला जो कार्यकर्ता आहे त्याचा रिपोर्ट आज काय आलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट काय येणार आहे. दुर्दैवानं हडपसर भागातल्या 2 कार्यकर्त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यातल्या एकाच्या वडिलांना मी फोन केला आणि फोन करताना मी भीतभीत फोन केला की आता ह्यांना मी काय बोलू, काय उत्तर देऊ आणि काय सांगू असा विचार करत मी त्यांना भीतभीत ज्यावेळेला फोन केला त्यावेळेला त्यांचाच उलटा मला फोनवरती असंच बोलणं आलं की तुम्ही सर्व आहात तेव्हा मला काय काळजी नाही आहे आणि तुम्ही धीर धरा, तुम्ही काय घाबरू नका, त्याला काय होणार नाही आहे. तेव्हा मलाच ते धीर देत होते अशी अवस्था. असेसुद्धा एका अर्थाने घरातून सुद्धा पाठिंबा अशा सर्व कामाला अशा सर्व पालकांनी संघाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबियांनी दिला आणि त्यामुळे एवढं सगळं मोठं काम हे झालेलं, एक टीमवर्क म्हणून झालेलं आपण पाहिलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये जनसेवा न्यासाच्या माध्यमातून सर्व सेवावस्त्यांमधनं की ज्या जवळपास 24 सेवावस्त्यांमध्ये न्यासाचे संस्कार वर्ग चालतात अशा सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सर्वेक्षण केलं गेलं. त्या सर्वेक्षणातनं गरजू व्यक्ती असतील त्या गरजू व्यक्तींचा डेटा सगळा मिळवला गेला आणि त्या आधारावरती टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा घेऊन अशा अनेक होतकरू तरुणांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्यापर्यंतचं काम जनसेवा न्यासाच्या माध्यमातून झालं. इतर वेळेला न्यास अनेक विविध विषयांवरती काम करत असतं, जसं हिंदू नववर्ष शोभायात्रा आहे किंवा स्टोरी टेलिंग आहे, अशा वेगवेगळ्या विषयात काम करणारा न्यास यावेळेला या सेवाकार्यातसुद्धा उतरलेला होता. मला असं वाटतं की या सर्व कार्याच्या पाठीशी जी प्रेरणा आहे ती प्रेरणा ही समाजाचं काम काहीतरी मी केलं पाहिजे, समाजाचं मी काहीतरी देणे लागतो, ही भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. या सर्व कार्यक्रमातून आपण सर्वांनी निश्चितच ही प्रेरणा घेऊयात आणि या प्रेरणेच्या प्रकाशामध्ये आपण आपला दीपावलीचा उत्सव हा साजरा करूयात. माझ्यापुरते माझे जीवन, विचार असला नको खुळा,
मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, जगण्याचा नच हक्क मला। जनसेवा न्यासाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या वस्त्यांमध्ये, सेवा वस्त्यांमध्ये जे संस्कार वर्गाचे कार्यक्रम चालवले जातात, त्या सर्व अशा उपक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दिला पाहिजे। तो सहभाग विविध प्रकारे असू शकतो। त्या सेवा वस्त्यांमध्ये आता ई अभ्यासिका सुरू झालेली आहे, त्या ई अभ्यासिकेच्या माध्यमातून शाळेच्या मुख्य प्रवाहातून, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या अशा अनेक मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था या ई अभ्यासिकेच्या माध्यमातून केली गेलेली आहे। न्यासाच्या वतीनं चाललेल्या अशा उपक्रमांमध्ये आपण वस्तुरूपानं, आर्थिक स्वरूपामध्ये आणि वेळेच्या रूपामध्ये योगदान देऊ शकता, आणि न्यासाच्या वतीनं चाललेल्या अशा अनेक उपक्रमांमध्ये आपला सहभाग हा देण्यासाठी आणि न्यासाचे अनेक उपक्रम काय चाललेले आहेत हे माहिती घेण्यासाठी आपण न्यासाच्या फेसबुक पेजला भेट देऊ शकता आणि न्यासाच्या वेबसाईटवरती सुद्धा आपण भेट देऊन न्यासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग देऊ शकता। धन्यवाद।